कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. आपलं काय उरलंय आता सांगा जरा मला. काल तर गुंडांना मारहाण करून हिने सिद्ध करून टाकलं की आपण कसे गुंड आहोत ते. त्या गुंडांना मारलं नसतं ना तर उद्या उठून त्यांनी काय केलं असतं नाही माहिती. त्यांना असंच समजावं लागतं. बघितलं, हिला अजूनही असं वाटत नाहीये की हिची चूक आहे. रस्त्यात उभं राहून मारामारी करणं म्हणजे एका चांगल्या घरातल्या सुनेचं लक्षण आहे असं वाटतंय हिला. मला एक गोष्ट कळत नाहीये, हिच्यातलं असं कुठला गुण तुम्हाला दिसला ज्यामुळे तुम्ही ठरवलं हिला सून करून घ्यायचं. हे बघ सीता, तू आधी शांत हो. आणि सून करून घ्यायला फक्त एवढ्याच गोष्टी लागत नाही, अजूनही बऱ्याच गोष्टी लागतात. हो ना, मग मला माझी सूनही अशीच हवी होती, सगळं येणारी. समाजसेवक नसती ना तरी चाललं असतं. पण तुम्ही माझं ऐकाल तर शपथ. सीताई तू शांत हो ना, हवंय तर मी दुसऱ्यांदा चहा करून आणते. पण तू शांत हो प्लीज. हो नको, मला आता सहनच होत नाही. सीता शांत हो, तू खूप चिडतेस. जास्त केला त्यावर एवढं रागवण्यासारखं काय झालंय. मी फक्त एका गोष्टीवरून चिडत नाहीये. लग्न झाल्यापासून आजपर्यंत या मुलीने कोणती अशी गोष्ट केली जी एका सुनेला शोभेल, या घराला शोभेल? नाही ना, नाहीच आहे काही. मग अशा वेळेस आगाऊपणा करून चार गोष्टी अजून कशाला करायच्या? अख्ख्या देसाई घराण्याला आज लोक नावं ठेवतायत बाहेर. इतकी वर्ष मी आणि उर्मिलाने या घरातल्या रूढी परंपरा सगळ्या जपल्या आहेत, या एका मुलीमुळे सगळ्या उधळून लावू? हिच्या पद्धतीने होतं ना बघू सगळं. मला नाही जमणार ते. बस माझा निर्णय झालाय, ही मुलगी या घरात राहू शकत नाही. सीता शांत राहा, तू आत्ता रागात आहेस, तुला कळत नाहीये तू काय बोलतेस ते. शांत राहा. हा विरोध ना मी आधीच लग्नाच्या वेळी करायला हवा होता. मी फक्त आशूसाठी थांबले होते. या मुलीमुळे माझ्या मुलाचं नुकसान आणि फक्त नुकसान होतंय हे मला माहितीये. आणि म्हणूनच म्हणते हिला घराबाहेर काढा, आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढा. बस किती करशील सीता? तुला कोणीतरी भडकवतं आणि तू भडकतेस. अगं एवढ्या तेवढ्या छोट्या गोष्टीसाठी आपण आपल्या सुनेला घराबाहेर काढणार आहोत का? हे बघा, मला कोणी भडकवत नाहीये. मला माझ्या डोळ्यांनी दिसतंय ना सगळं काय चाललंय ते. आणि म्हणूनच सांगते, या घरात ही मुलगी राहील नाहीतर मी राहील. सीताई अगं ऐक, माझं असं असं नको करू सीताई. मला कोणीही समजावू नका आणि मी कोणाचंही ऐकणार नाहीये. झी फाईव्ह ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.